नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत। तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कोल्हापूर बाजार समितीमध्ये 5,722 क्विंटलची आवक झालेली, कमीत कमी दर या ठिकाणी 1,000 रुपये, जास्तीत जास्त दर 3,600 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी बघायला मिळतात। त्यानंतर मित्रांनो, अकोला बाजार समितीमध्ये या ठिकाणी 1,366 क्विंटलची आवक झाली, कमीत कमी दर या ठिकाणी 3,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,000 रुपये, सर्वसाधारण या ठिकाणी 3,500 रुपये बघायला मिळतात। त्यानंतर मित्रांनो, लासलगाव बाजार समितीमध्ये 2,105 क्विंटलची आवक झाली, कमीत कमी भाव या ठिकाणी 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव या ठिकाणी 4,201 रुपया, सर्वसाधारण दर या ठिकाणी 3,700 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो धाराशिव बाजार समितीचे भाव आपण बघणार आहोत। या ठिकाणी 12 क्विंटलची आवक झालेली आहे, कमीत कमी भाव या ठिकाणी 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव या ठिकाणी 4,000 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 2,500 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो। यानंतर मित्रांनो या ठिकाणी येवल्याचे भाव आपण बघणार आहोत। 6,000 क्विंटलची आवक झालेली आहे, कमीत कमी भाव या ठिकाणी 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,726 रुपये आणि सर्वसाधारण भाव आपल्याला 3,150 रुपये बघायला मिळत आहे। लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये या ठिकाणी 8,500 क्विंटलची आवक झालेली आहे, कमीत कमी भाव या ठिकाणी 1,500 रुपये बघायला मिळतात आणि जास्तीत जास्त भाव 3,690 रुपये आणि सर्वसाधारण भाव या ठिकाणी 3,400 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळू शकता मित्रांनो। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।